मराठी बिग बॉस 2 चा विजेता शिव ठाकरे व्हॅलेंटाईन डे ला तुम्हाला भेटायला येणार एका नवीन ढंगात. चला तर मग शिवकडूनच जाणून घेऊया काय आहे नेमका हा नवीन प्रोजेक्ट. एक अल्बम आहे, उद्या शूट आहे, फुल रोमॅन्टिक आहे, फुल रोमॅन्स आहे त्यात, आणि 14 फेब्रुवारीला आपके सामने आएगा ये हिरो अरे हिरोईन. सागरिका मॅमचं सॉन्ग आहे आणि अवधूत दादांनी म्युझिक दिलं आहे. सांगणं म्हणजे मी फर्स्ट टाईम सांगतोय आता ह्या सगळ्या गोष्टी, बट 14 फेब्रुवारीला येईल सॉन्ग, फुल व्हिडिओ काहीतरी, हिरो हिरोईनवाला मटेरियल. मी एक्साइटेड जास्ती आहे कारण बिग बॉस नंतर पहिला प्रोजेक्ट आहे माझा. लोकेशन एक स्टुडिओ आहे, पहिले एक काहीतरी वेगळं लोकेशन होतं, काही कारणामुळे ते कॅन्सल झालं, पुण्याच्या जवळपास होतं, तर आता स्टुडिओलाच आहे. आणि त्यात आम्ही डिसाईड करतो की आता मॅमचं मूड झालं तर होऊ शकते स्टुडिओ सोडून अजून कुठेतरी शूट करू, तर उद्या माहीत पडेल. सरप्राईज असतात अशा गोष्टी. आता मी फर्स्ट टाईम करतोय की वेडर डिरेक्टर किंवा त्या मॅमचं असं मूड आलं की नाही या पे अच्छा नाही मिळ रहा आहे, वहा पे मिळ रहा आहे, तर वहा पे मी काय करणार आहे. मला ज्या डिरेक्टर मॅमनी किंवा त्या ज्यांचे स्टायलिश आहे त्यांनी काहीतरी ड्रेसिंग वगैरे सांगितले, पण मी माझं शहाणपणा थोडंसं करणार आहे. मी माझे कपडे घेऊन जाणार आहे की ज्याच्यात माझी थोडी बॉडी थोडीफार दिसेल आणि मी कॉन्फिडंट राहील. तर त्यांनी काही सिलेक्ट केलं, पण त्यांनी पण म्हटलं की शू आपको जो पसंद आहे ना वो भी कॅरी करो, तर मी घेऊन जाणार आहे आणि जसा चान्स भेटला पटकन आपलं ट्रान्सपरंट के हिरोईनसाठी तुम्हाला वाट बघावं लागेल 14 फेब्रुवारीची. हिरो आपको बता दिया मैंने, हिरो ये खड़ा है आपके सामने. हिरोइन का थोड़ा वेट कर लो, ट्रेलर आएगा उसके बाद पता चल जाएगा और मैं भी बता दूंगा आपको.